तुला असं म्हणायचंय की राजेश्री बाईंनी नाटक करते, काही काय बोलतोस तू? अगं म्हणजे दादाने इथेच थांबावं म्हणून तर ती नक्कीच करू शकते. काय? हा अरे डोक्यावर पडलायस का तू? काहीही बडबडत सुटलाय नुसता. मला असं वाटतंय की आता मगाशी बघ ना, दादा निघाला होता तर काकू किती अपसेट झाली होती. आणि जेवढं मी सिंधू वहिनीला ओळखतो ना, सिंधू वहिनी राजश्री काकूसाठी काहीही करू शकते, काहीही. नाही तू बरोबर बोलतोयस, पण तरी राजश्री वहिनी असं नाटक नाही करू शकत. उगस उगस काय पण बोलू नको. का नाही? म्हणजे राघव दादानी इथे थांबावं म्हणून सिंधू वहिनीने राजश्री काकूला आयडिया दिली असेल तर नाटक करायला. हा म्हणजे राजश्री वहिनी सिंधूच ऐकू शकते, पण तरीही रे सिंधू इतक्या लेवलला जाऊन प्लॅनिंग करेल? नाही नाही अजिबात अजिबात त्या ती सिंधू वहिनी ती काहीही करू शकते, माहितीये ना तुला? तुला आठवत ना तिच्या कार्यक्रमाला तिला सगळ्यांना बोलवायचं होतं, तेव्हा काय केलं होतं तिने? स्वतः मेल्याचं नाटक केलं होतं. सिंधू वहिनी ती काहीही करू शकते, आपण अंदाज लावू शकत नाही तिचा. खरं बोलतोयस तू, म्हणजे हा अनुभव मी सुद्धा घेतलाय. सिंधू काहीही करू शकते खरंच, पण तरी रे राजश्री वहिनी तिला साथ देईल? मला जरा शंका वाटते. आणि हे एवढं सगळं नाटक राजश्री वहिनी खरंच करू शकेल का? नाही असं काही नाहीये. आत्या मगाशी मी राजश्री काकू आणि सिंधू वहिनीला काहीतरी बोलताना ऐकलं. तू राजश्री वहिनी आणि सिंधूला बोलताना बघितला? हो म्हणजे ऐकलं मी जात होतो तेव्हा. श्रेष्ठ ऐक, अशी लोकांची बोलणी चोरून ऐकतात? आता मी चोरून काय ऐकलं नाही ग, म्हणजे मी बरं ते जाऊ दे ना. काय ऐकलं सांग. मी काय जादूगार आहे का? अशी जादूची कांडी फिरवली की झाली जादू. तू विचार कर ना, काहीतरी विचार कर, एखादा मार्ग नक्की निघेल, तुला जादूची कांडी नक्की सापडेल. सिंधू प्लीज त्याला थांबव. सापडली जादूची कांडी, सापडली. राजश्री आणि सिंधू दोघ मिळून नाटक करतात? अरे आणि हे बरं आहे, राजश्री वहिनी सुद्धा नाटक करू शकते हे पहिल्यांदाच कळले मला. अगं आयडिया कोणी दिली? सिंधू वहिनी. नाही थांब ना, आता ना वहिनीकडे बघतेच. हो सर, पण मला आता लगेच निघता येणार नाहीये, माझ्या आईची तब्येत खराब आहे आणि तिला माझी सगळ्यात जास्त गरज आहे. यस सर, माझ्याकडे दुसरा कुठलाच ऑप्शन नाहीये सर. आईची तब्येत बरी झाल्यावर मी लगेच जॉईन करेन सर, ऍब्सोल्युटली. यस हो सर. थँक यू सो मच सर, थँक यू सो मच. आय एम सॉरी सर, मला माहिती आहे IPS म्हणून असं करणं योग्य नाहीये, बट थँक यू वन्स अगेन फॉर कन्सिडरिंग. यस सर, यस सर, यस सर, ऍब्सोल्युटली. यस सर. सो मी जात नाही ही गोष्ट मी लगेच आईला सांगतो, म्हणजे तिला बरं वाटेल. पण काय ग, आपलं काम झालं का? म्हणजे राघव बोलला का त्याच्या साहेबांशी? बोलतील बोलतील, ते नक्की बोलतील. पण आई आता एक गोष्ट मात्र पक्की, राघव सर इथून कुठेही जाणार नाहीयेत. खरंच? थँक्यू सिंधू, हे फक्त तुझ्यामुळे शक्य झालं. थँक्यू 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 सिंधू सिंधू सिंधू.
राघव ते म्हणजे राघव सर ते ते काय झालं राघव 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 ऐक खूप अरे देवा काय झालं हे सगळं काय करायला गेलो होता पण काय होऊन बसलो बघ त्याला सगळं कळलं आता तो खूप चिडेल आपल्यावर तुम्ही प्लीज शांत व्हा शांत हो माझंच चुकलं मी असं करायला नको होत मी राघवची खोटं बोलायला नको होत मी फसवलंय त्याला तो माझ्यावर रागवला असेल मी काय करून बसले हे पुन्हा माझ्यावर कधीच विश्वास ठेवणार नाही आई असं काहीही होणार नाहीये तुम्ही प्लीज शांत व्हा बर तुला नाही माहिती ग त्याचा राग फार विचित्र आहे तो एकदा का कोणावर चिडल्यानंतर सहजासहजी माफ करत नाही त्याने मलाही माफ नाही केलं तर मला अशा प्रकारे माझ्या मुलाला माझ्यापासून लांब जाऊ द्यायचं नाहीये सिंधू आई तुम्ही खूप विचार करताय सगळ्याचा तुम्ही प्लीज शांत व्हा तुम्ही शांत व्हा मी आता राघव सरांकडे जाते त्यांना सांगते की हा सगळा माझा प्लॅन होता तुमच्यात काहीच चूक नाहीये मी तुम्हाला हे करायला सांगितलं म्हणून तुम्ही केलं तू असं काही करणार नाहीयेस चूक तुझी एकटीची नाहीये सिंधू माझी सुद्धा चूक आहे या नाटकामध्ये आपण दोघी सहभागी होतो ना प्लॅन जरी तुझा असला तरी मी तयार झाले ना तुझ्यासोबत हे करायला मग चूक आपल्या दोघींची पण आहे तू असं त्याला काही सांगणार नाहीयेस आई तुम्ही शांत व्हा बरं यावर आपण नंतर चर्चा करूया मी आधी राघव सरांशी जाऊन बोलते मी आलेच राघव काहीच होऊ शकत नाही का रे प्लीज नको ना जाऊ प्लीज बघ ना काही होत असेल तर प्लीज गेलंच पाहिजे का रे मला जावं लागेल आहे राघव सर हे सगळं काय करताय तू तुम्ही तुम्ही प्लीज शांत व्हा प्लीज माझं म्हणणं एकदा ऐकून घ्या ना प्लीज काहीही ऐकायचं बाकी राहिलेलं नाहीये मी सगळं माझ्या डोळ्यांनी बघितलंय सिंधू तुम्ही जे बघितलं ना ती फक्त स्टोरीची अर्धी बाजू होती अर्धी बाजू तर तुम्हाला माहीतच नाहीये अजिबात शब्दात अडकवायचं नाही मला अजिबात नाही फक्त मी जाऊ नये म्हणून तू हे सगळं नाटक केलंय असं स्पष्ट बघितलंय मी मगाशी केलं नाटक पण आम्ही हे सगळं का केलं त्या मागची भावना समजून घ्या ना आईंना किती त्रास होत होता राघव सर तुम्ही जर आधीच आईंचं ऐकलं असतं ना तर हे सगळं नाटक करायची गरजच पडली नसती मला तेच सांगतोय मी तुला हे सगळं करायची गरजच नव्हती मुळात आणि कोण आहेस तू नाही कोण आहे बोल ना माझ्या पर्सनल आणि प्रोफेशनल डिसिजन मध्ये इंटरफेअर करायचा हक्क कोणी दिला तुला आणि आता तू मला ब्लॅकमेल करण्यासाठी आईचा वापर करतेस तिला नाटक करायला भाग पाडलेस तू हजार वेळा तुला सांगितलंय माझ्या पर्सनल गोष्टींमध्ये इंटरफिअर करत जाऊ नको तरी हे उद्योग करून ठेवलेस हे सगळे उद्योग मी का केलेत याचा विचार करा राघव सर तुम्हाला दिसत नाही तुमच्या आईला किती त्रास होत होता तुमची ट्रान्सफर झाली आहे तुम्ही इथून जाणार आहात म्हटल्यावर त्या किती अस्वस्थ होत्या त्यांना किती त्रास होत होता हे काहीच दिसलं नाही ना तुम्हाला नाही दिसलं कारण या सगळ्याच्या आड तुमचा इगो येत होता तुमच्या इगो पुढे तुम्हाला काहीच दिसलं नाही पण माझ्या ज्यांनी त्यांना होणारा त्रास नाही बघवला गेला म्हणून मी हे सगळं केलं माझी आई येते आणि तिला कसं समजवायचं हे मला व्यवस्थित माहितीये तुला मध्ये पडायची गरज नव्हती